आताची मोठी बातमी, शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या 13व्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे अशोक पवार यांना 19,708 मतांनी आघाडी मिळाली आहे, तर भाजपचे विद्यमान आमदार बाबूराव पाचरणे मात्र सतत पिछाडीवर पडत असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी कमी झाल्याचं दिसून येत आहे. या उलट पवार गटात उत्साह असून फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे. आताची महत्वाची बातमी, 13व्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार हे 19,708 मतांनी आघाडीवर आहे. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.